सोमवारी तो मलठण भागात आला आणि अखेर बळीराजा सुखावला. जून मध्ये उघडीप दिलेल्या पावसाने जुलै मध्ये पुन्हा हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी राज्याच्या विविध भागात वादळी वाऱ्यासह विजेच्या गडगड्यांमध्ये पावसाचे आगमन झाले आहे. सोमवार दिनांक 4 जुलै रोजी मलठण, अहमदाबाद, रांजणगाव, गणपती, निमगाव, भोगी, सांगवी, कवठे आदी भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. यामध्ये ओढे नाले, पाझर, तलाव तुडुंब भरून वाहिले आहे. पावसाच्या भरोशावर ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या ते शेतकरी आनंदी झाले असून तसेच मलठण परिसर सोडून चाऱ्याच्या शोधामध्ये बाहेरगावी गेलेले मेंढपाळ भरपूर पाऊस झाल्यामुळे पुन्हा आपल्या गावी निघालेले आहेत. यावेळी मलठण गावचे सुपुत्र केतन शांताराम कोठावळे यांनी आमच्या बोल महाराष्ट्र न्यूज चॅनलचे शिरूर तालुका प्रतिनिधी रवींद्र टेमगिरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की निसर्गाची अशीच कृपा जर शेतकऱ्यावरती राहिली आपला बळीराजा कधीही अडचणीत येणार नाही. तसेच वरुण राजाची कृपादृष्टी कायम अशीच राहावी तर मेंढपाळांचीही भटकंती कायमस्वरूपी थांबेल आणि मेंढपाळांच्या धैर्य प्राप्त झाल्यामुळे त्यांच्या मुलांना चांगल्या प्रकारचे शिक्षणही घेता येईल अशी आशा व्यक्त केली.